हेलो गाइस कसं काय वेलकम बॅक टू चॅनल. आता आपण चाललोय शूटिंगला. आता जस्टच बसतो मी याच्यावरून लगेज घेऊनवरून आणि एअरपोर्टवर जायचं. आता फ्लाईट घेऊन शूटिंगला जायचं. शूटिंग कसं आहे बघू आपण. तोपर्यंत मी यांना बोला काय करतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण नवीन देशाच्या प्रवासासाठी सुरुवात झालेली. जय श्री गणेश. कसं काय बोलते, परत एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही चाललेलो आहे स्वीडनला. जसे दिवस मी सांगितलं तुला, आम्ही तुम्हाला आम्ही चाललो की आता स्वीडनला. स्वीडनला जाण्याचे एक खास कारण आहे, तर आपले गणपती बाप्पा येत आहेत उद्या. गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आम्ही स्वीडनला चाललेलो आहे. तर आम्ही खूप एक्साइटेड आहे त्यासाठी. तीच एक्साइटमेंट आमच्या ठिकाणमध्ये सुद्धा आहे. तर आता मी विधवशमधून निघालो आहे आणि गदहंसला चाललो आहे की जिथनं म्हणजे गदहंसमधून आपलं प्लेन आहे स्टॉकहोमसाठी स्वीडनसाठी. तर मग भेटलो आपण मग एअरपोर्टवरती. आता 17 तारीख आहे आणि वाजता एक रात्रीचे 9:30. आपण 2 तासामध्ये गदहंसला पोहोचू. काय झालं सावरे, तुम्ही बघू शकता 130 आणि अल्टिमेट डिझेल काय राहते माहित नाही. पॉवर डिझेल असते, पॉवर डिझेल पण असते. गॅस स्वस्त आहे, गॅस तर मजा आहे. दोन म्हणजे की दर 40 70 50 ड्रायव्हर गाडी लाव. Thank you.
जे काय बोललो ते सगळं चुकीचं ठरलं. हे वरते पैसे देण्यासाठी एवढं भारी. हे स्टेशन आहे का पहिलीच इथेच कळत नाही. पहिली गोष्ट सौरभ आत्ता म्हणला एअरपोर्ट पेक्षा ट्रेनचं स्टेशन भारी आहे आणि भारीच आहे कारण हे सेंट्रलचं स्टेशन आहे. आपण उतरलो इथं बाहेर आलो आता एकदम कसं नाही म्हणता येत. आता चाललो आपण रॉयल पॅलेस कडे. तर आत्ता आम्ही आलेलो आहे रॉयल पॅलेसच्या ठिकाणी जी की स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम. तिथं हे रॉयल पॅलेस आहे. स्टॉकहोमच्या गमला स्टॅन या परिसरामध्ये हे रॉयल पॅलेस आहे. या ठिकाणी पूर्वीचे जे राजे लोक वगैरे आहेत ते या ठिकाणी त्यांचं ते राहण्याचं ठिकाण होतं. तुम्ही बघू शकता माहिती घेतो थोडीशी आणि फोटोज वगैरे काढतो. तर या ठिकाणी राजा महाराज राहत होते. इथं राजांची ट्रेजरी होती. इथं त्यांचं पूर्ण सोन्याचं वगैरे सगळं ठेवत होते. इथं तुम्ही बघू शकता आपला तेजस भाऊ हे दृश्य बघूनच इतका आनंद आनंद झाला. हँगच झाला डायरेक्ट त्याला शब्दच फुटाणार. काम चालू आहे सध्या. काय नजारा आहे. वा वा क्या बात क्या बात क्या बात. वरती पैसे खर्च करणं. वरती पैसे खर्च केल्याचा फायदा.